पार्टीचा जो फंड आहे तोसुद्धा ताब्यात घेणार आहोत हे संपूर्णपणे 100% खोटं आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी ज्या युक्त्या या उद्धव साहेबांकडून केल्या जातात त्याचा हा एक भाग आहे. आजसुद्धा हेच चालू आहे की माझी बिल्डिंग, माझं शिवसेना भवन, माझी मातोश्री, माझा पक्षाचा निधी, मग त्याच्यामध्ये शिवसैनिकाचा रोल काय आला? शिवसैनिक असा असतो की शिवसैनिक हा वडापाव घालून काम करत असतो, त्याला ना तर पैसे पाहिजेत, परंतु त्याच्या हक्काचे जे पैसे आहेत जे त्यांनी वर्गणी म्हणून भरले शिवसेनेकडे, तेसुद्धा तुम्ही जर व्यक्तिगत नावावर वळवणार असाल तर ती तुमची काम करायची पद्धत झाली. आम्हाला अशी काम करायचं नाही आहे. जो एक गैरसमज करून दिला जातो की शिवसेनेचं सेनाभवन आम्ही ताब्यात घेणार आहोत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाखा आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि पार्टीचा जो फंड आहे तोसुद्धा ताब्यात घेणार आहोत, हे संपूर्णपणे 100% खोटं आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी ज्या युक्त्या या उद्धव साहेबांकडून केल्या जातात त्याचा हा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे मी ज्याला ह्या संदर्भात शिंदेसाहेबांशी बोललो त्याला शिंदेसाहेबांनी मला जे सांगितलं ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की आम्ही सेनाभवनकडे एखाद्या मंदिरापणेप्रमाणे बोलतो आणि सेनाभवनाच्या समोर बाळासाहेबांचा जो फोटो आहे त्याला नमस्कार केल्याशिवाय आम्ही कधी पुढे जात नाही. त्याच्यामुळे असं करणाऱ्यापैकी आम्ही मुळातच कार्यकर्ते नाही आहोत. आमचे नेते अशा प्रकारचे नाही आहेत. आम्हाला काहीही नको आहे, आम्हाला बाळासाहेबांचा विचार पाहिजे. बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालणार. आणि एक गोष्ट सगळ्या शिवसैनिकांना सांगतो, सगळ्यांनी नोंद घ्या की इलेक्शन कमिशन जे नॉर्म्स घालून देते ते लोकशाहीला पूरक असेच नॉर्म्स असतात आणि त्याच्यामुळे एकेकाळी आदरणीय बाळासाहेबांचासुद्धा असा विचार होता की मला लोकशाही मान्य नाही, मला निर्णय घ्यायला आवडतात, असे त्यांचे विचार होते. परंतु ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने त्यांना सांगितलं त्याला 1999 सालामध्ये त्यांनी आपल्या पक्षाची घटना बदलली आणि अधिकार हे शिवसैनिकांना दिले, नेत्यांना दिले, उपनेत्यांना दिले आणि एक लोकशाहीची प्रक्रिया ही त्यांनी शिवसेनेमध्ये आणली. कारण त्यांचं खरं प्रेम हे शिवसैनिकांवर होतं. परंतु 2018 सालामध्ये उद्धव साहेबांनी ही घटना बदलली आणि हे दिलेले सगळे अधिकार काढून घेतले आणि आपल्या एकट्याच्या हातामध्ये ठेवले. आजसुद्धा हेच चालू आहे की माझी बिल्डिंग, माझं शिवसेना भवन, माझी मातोश्री, माझा पक्षाचा निधी, मग त्याच्यामध्ये शिवसैनिकाचा रोल काय आला? शिवसैनिक असा असतो की शिवसैनिक हा वडापाव घालून काम करत असतो, त्याला ना तर पैसे पाहिजेत, परंतु त्याच्या हक्काचे जे पैसे आहेत जे त्यांनी वर्गणी म्हणून भरले शिवसेनेकडे, तेसुद्धा तुम्ही जर व्यक्तिगत नावावर वळवणार असाल तर ती तुमची काम करायची पद्धत झाली. आम्हाला अशी काम करायचं नाही आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणार. बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे त्याच्यावर चालणार. मराठी माणसाच्या हिताचा जो विचार दिला आहे त्याच्यावर चालणार. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेब जातात, मी काल कोल्हापूरमध्ये होतो, लोकांची प्रचंड गर्दी असते, गॅलरीमध्ये उभे राहतात, फुलं टाकतात, पण त्यांना असं वाटतं की बाळासाहेबांचे विचार कोणीतरी जिवंत ठेवलेले आहेत. आणि काँग्रेस राष्ट्रवादीने जे त्यांचं स्वप्न होतं की आम्ही शिवसेना संपवणार, हे स्वप्नसुद्धा शिंदेसाहेबांनी पुरं व्हायला दिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळेच यावेळेला ज्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याला पहिल्या क्रमांकावर भाजप होतं आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती. त्यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची खरी शिवसेना. आणि ज्यावेळेला उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेना 5व्या क्रमांकावर होती. आणि त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांच्या विचाराबरोबर महाराष्ट्राची जनता आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ही युती बनवली होती 25-28 वर्षापूर्वी आणि त्या युतीचं त्यांनी जे तत्त्व घालून दिलेलं आहे त्याच्यावर चालून आम्ही महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करणार. आम्हाला बदनाम करण्याची जी मोहीम ते राबवतात त्याला चोख उत्तरसुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही देणार. आदरापोटी आम्ही फक्त शांत आहोत आणि याचा कुठलाही गैरवापर होता कामा नये. आम्ही कधीही वेळकाढूपणाचं धोरण घेतलेलं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वेळ मागून घेणं, वेळ काढणं आणि त्याच्यामधून आपल्याला सहानुभूती निर्माण करणं हे आता बस झालं. 2.5 वर्षांमध्ये जनतेसाठी काय केलं ते सांगा. आम्ही 6 वर्षांमध्ये जे निर्णय घेतलेले आहेत तुम्ही ते 6 वर्षामध्ये सुद्धा घेऊ शकला नसता, एवढे निर्णय आम्ही घेतो आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने कटिबद्ध आहोत. आम्ही शिवसैनिकाच्या हिताच्या दृष्टीने कटिबद्ध आहोत. आणि ज्यांना शिवसैनिकांचे फक्त पैसे पाहिजेत, त्यांनी उभ्या केलेल्या इमारती पाहिजेत, त्यांना खुशाल त्या इमारती उपभोगून दे. परंतु जे शासनाचं आहे, जे आम्हाला पक्ष म्हणून आमचा त्याच्यावर अधिकार आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांची मालकी नाही आहे.
शासनाने या दिलेल्या फॅसिलिटीज असतात आणि त्याच्यावर अधिकार शिवसेना म्हणून आमचाच आहे आणि तो अधिकार आमचाच राहणार, कारण आम्हाला पक्षाचं कार्यालय हे विधिमंडळ जे पक्ष असतो विधिमंडळची जी यंत्रणा असते त्यांनी आम्हाला दिलेली ती फॅसिलिटी असते. पक्षाचं कार्यालय म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेली जी फॅसिलिटी असते ती गव्हर्नमेंटने दिलेली फॅसिलिटी आहे, ती काय त्यांच्या मालकीची फॅसिलिटी नाही आणि त्याच्यामुळे ते वगळता. आम्हाला त्यांच्याकडून काहीही नको, तुम्हाला खोटी सहानुभूती पाहिजे म्हणून तुम्ही किती वेळाचे खोटं बोलत राहा, एक ना एक दिवशी सत्य लोकांच्या समोर येईल आणि तुम्ही किती खोटं बोलता हे सुद्धा लोकांच्या समोर येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.